वसई तालुक्यात 15 ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या समोर ईव्हीएम मशीन सील करून त्या स्ट्रॉंग रूम मध्ये गुरुवारी ठेवण्यात आल्या आहेत. 15 ग्रामपंचायत मध्ये एकूण 141 सदस्य आणि 15 सरपंच पदासाठी ही निवडणूक होत असून यातील 16 सदस्य हे बिनविरोध निघाले आहेत. तर एका जागेवर उमेदवारी अर्जच न आल्यानं 124 सदस्य जागांसाठी हे मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला 55 मतदार केंद्रावर सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार असून 385 महसूल कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी काम करणार आहेत. 139 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ह्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची ईव्हीएम मशीन सिलिंग करण्यात आलं. या सिलिंग करताना जे उमेदवार होते त्या सर्वांना आमंत्रित करण्यात आलं. ही पेटी कशी सील केली जाते त्यानुसार आरक्षणानुसार ती पेटी सील करण्यात आली. सिलिंग केल्यानंतर सर्व प्रक्रिया इथं सिलिंगची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहेत. ह्या सिलिंग झाल्यानंतर आम्ही ह्या सर्व ईव्हीएम स्ट्रॉंग रूम केलेली आहे. आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये त्या ठिकाणी ठेवणार आहोत.